आणि एक मोठी बातमी आहे, मुंबईतल्या जुहू इथल्या केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यावर आज कारवाईची शक्यता आहे. राणे यांच्या अधिश बंगल्याच्या बांधकामामध्ये CRZ नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार आली आणि त्यानंतर BMC कडून नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर मोठ्या पोलीस हौस फाट्यासह BMC अधिकाऱ्यांचं पथक बंगल्यावर पोहोचलं. या पाहणीसाठी स्वतः नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे हे बंगल्यावर उपस्थित आहेत. बंगल्याच्या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर BMC अधिकाऱ्यांकडून बंगल्याचं मोजमाप घ्यायला सुरुवात झाली आहे. राणे यांच्या बंगल्यावरील BMC ची पाहणी आता संपलेली आहे. 2 तासांनंतर BMC चे अधिकारी हे बंगल्याबाहेर पडलेले आहेत. राणे यांच्या बंगल्याची BMC च्या अधिकाऱ्यांनी 2 तास पाहणी केलेली आहे. राणे यांच्या अधिश बंगल्यावर कारवाईसाठी BMC चं पथक गेलं होतं, पाहणी करण्यासाठी पथक गेलं होतं आणि ही पाहणी आता पूर्ण झालेली आहे. 2 तास या बंगल्याची, या BMC च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे आणि आता ही पाहणी संपल्यानंतर हे पथक आता बंगल्याबाहेर पडलेलं आहे. आता आपण बघूया आताची महत्त्वाची बातमी. राणे यांच्या जुहू इथं एक बंगला आहे अधिश नावाचा आणि या बंगल्याच्या बांधकामामध्ये CRZ नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार आली होती. एका RTI कार्यकर्त्यानं ही तक्रार केली होती आणि त्या तक्रारीनंतर BMC कडून नारायण राणे यांना या संदर्भात नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यानंतर मोठ्या पोलीस फौज फाट्यासह BMC अधिकाऱ्यांचं पथक आज बंगल्यावर पोहोचलेलं होतं आणि आता या बंगल्याची पूर्ण पाहणी झालेली आहे. सुमारे 2 तास अधिकाऱ्यांनी या बंगल्याची पूर्ण पाहणी केलेली आहे. यावेळी पाहणीवेळी स्वतः नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे सुद्धा बंगल्यावर उपस्थित होते. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत. सुशांत, काय अधिकची अपडेट आहे? थोड्याच वेळापूर्वी बघतोय आपण, पालिकेचे अधिकारी जे आहेत ते नारायण राणे यांच्या अधिश या बंगल्यातून बाहेर पडलेले आहेत. तब्बल 2 तास हे अधिकारी नारायण राणे यांच्या बंगल्यावर होते. ज्यावेळी नारायण राणे असतील, निलेश राणे असतील हे उपस्थित होते. नारायण राणे यांना काही प्रश्न पालिका अधिकाऱ्याने विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं देखील राणेंनी दिल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळते. ज्या पद्धतीने नारायण राणे यांचा बंगला अनधिकृत असल्याचा आरोप होतोय आणि CRZ उल्लंघन केल्याचा आरोप केला जातोय, त्याबाबत प्रश्न देखील पालिका अधिकाऱ्यांनी विचारले. पालिका अधिकाऱ्यांना याबाबत आपण विचारण्याचा प्रयत्न केला मात्र पालिका अधिकाऱ्यांनी अधिक बोलणं टाळलेलं आहे. मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार नारायण राणे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे ती पालिका अधिकाऱ्यांना दिलेली आहेत. आपलं बांधकाम जे आहे ते कायदेशीररित्या आहे, कोणत्याही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही असं देखील राणेंनी या पालिका अधिकाऱ्यांना सांगितल्याची आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे आपण बघतोय नारायण राणे यांनी देखील पालिकेला सहकार्य कुठेतरी केल्याचं कळतंय. थोड्याच वेळापूर्वी खरं तर पालिकेचे अधिकारी जे आहेत ते निघून गेलेले आहेत, मात्र तरी देखील बंगल्याच्या बाहेर मात्र अजूनही पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कारण हे पालिका अधिकारी जे आहेत ते सकाळी 11:10 आले होते आणि आत्ता बरोबर 1:10 हे पालिका अधिकारी बाहेर पडलेले आहेत. म्हणजे तब्बल 2 तास पालिका अधिकारी सर्व माहिती घेत होते. त्यांनी बंगल्याची पाहणी केली. काही अधिकाऱ्यांनी, जे 9 अधिकारी होते त्यातील काही अधिकाऱ्यांनी जे आहे ते बंगल्याची छायाचित्र देखील घेतली. त्यामुळे कुठेतरी राणेने देखील आज पालिकेला सहकार्य केल्याचा कळत आहे. अगदी धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय नारायण राणे यांच्या बंगल्याचे सुमारे 2 तास BMC च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे आणि ही पाहणी पूर्ण झाल्यानंतर BMC चं हे अधिकाऱ्यांचं पथक आता निघून गेलेलं आहे. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता BMC च्या अधिकाऱ्यांनी बोलणं टाळलेलं आहे. मात्र सध्या आपण पाहतोय राणे यांच्या बंगल्याबाहेर हे पथक बाहेर पडलेलं आहे आणि ते BMC कडे गेलेलं आहे. सुमारे 2 तास राणे यांच्या अधिश या बंगल्याची या पथकानं पाहणी केलेली आहे. यावेळी स्वतः नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे हे तिघे जण सुद्धा त्यावेळी उपस्थित होते.